नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लिगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की तुमच्याकडे समजा एखादी अतिक्रमित जमीन आहे किंवा तुम्ही अतिक्रमण केलेल्या जागेवर राहता घर बांधलेलं आहे किंवा शेती करत आहात या सगळ्या केसमध्ये तुम्हाला त्या जमिनीचा बालखीक मिळू शकतो का त्याच्यासाठी काय कायदेशीर तरतूद आहे कुठल्या कायद्यात आहे ते सगळं आपण बघूया तर आपल्याकडे खेड्यापाड्यात किंवा जी वाढती शहरं आहेत त्याच्या आजूबाजूला बरीच जी लोकं आहेत जी एखाद्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करतात त्याच्यावर घर बांधतात आणि तिथे राहायला लागतात किंवा खेड्यापाड्यात गावात वगैरे शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून ती जमीन ताब्यात घेऊन तिथे बऱ्याच वर्षापासून बरीच लोक शेती करतात पण कित्येक वर्ष झालं ती जमीन तुमच्या ताब्यात आहे तुम्ही त्या जमिनीवर शेती करत आहात पण त्या जमिनीचं सातबारावर नाव मात्र शासनाचं आहे सरकारचं आहे किंवा शहराच्या आसपासच्या भागात तुम्ही एखादी शासनाची जागा अतिक्रमित केली ताब्यात घेतली घर बांधाय आणि कित्येक वर्षापासून तुम्ही त्या जमिनीत राहत आहात पण जमिनीची मालकी हक्क तुम्हाला अजून मिळालेली नाही आहे सातबाऱ्यावर श शासनाचंच नाव येत आहे या केसमध्ये जो कोणी माणूस आहे ज्याने जमिनीवर अतिक्रमण केलं आणि घर बांधलं किंवा अतिक्रमण केलं आणि शेती करतोय हा जो अतिक्रमण करणारा माणूस आहे याला संबंधित शासनाची जमीन बऱ्याच वर्षापासून अतिक्रमण करून ताब्यात ठेवल्यामुळे या जमिनीचं मालकी हक्क मिळतं बरं मग याची तरतूद कुठे आहे याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम मध्ये ही तरतूद दिलेली आहे काय म्हणतं कलम एक्कावन्न या कलम एक्कावन्नाचं टायटलच आहे अतिक्रमण नियमित करणे किंवा अतिक्रमणे नियमित नियमात बसविणे अशी टायटलच आहे म्हणजे तुम्ही एखादी शासनाची जमीन अतिक्रमित केलात त्या जमिनीवर तुमचा बऱ्याच वर्षापासून ताबा आहे तर त्या जमिनीवरून तुम्हाला शासन हटवू शकत नाही कलम एक्कावन्नच्या तरतुदीनुसार तुम्हाला शासनानी ते जे काही तुमचं अतिक्रमण आहे ते नियमाकुल करून देणे नियमात बसवून देणे याबद्दल ही तरतूद दिलेली आहे बरं मग शासन तुमच्या दारात येऊन नियमात करून देईल का नाही त्याच्यासाठी प्रोसिजर आहे कलम एक्कावन्नच्या अंतर्गत तुम्ही जे काही प्रोसिजर आहे त्या पद्धतीने प्रोसिजर करून कलेक्टरकडे अर्ज द्यायचा आणि कलेक्टर, कलेक्टर त्याचं जे काही चार्जेस आहे ते सांगतील ते भरायचं त्याच्यानंतर ते अतिक्रमण जे आहे ते नियमाकुल करून दिलं जाईल नियमात बसवून दिला जाईल किंवा तुम्ही अर्ज दिल्यावर कलेक्टर जर हे तुमचं अतिक्रमण नियमित करून देत नसेल नियमाकुल करून देत नसेल नियमात बसवून देत नसेल तर आपल्याकडे सिम्पली एक प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनुसार आपण सिव्हिल कोर्टात जाऊ शकता तिथे तुम्ही कलम एक्कावन्नच्या अंतर्गत अमुक अमुक वर्षापासून तुमचं अतिक्रमण आहे हे सांगू शकता आणि इतक्या वर्ष अतिक्रमण असल्यामुळे कलम एक्कावन्नचा तुम्हाला लाभ मिळतो त्या लाभाप्रमाणे कलेक्टरने तुम्हाला तुमचं अतिक्रमण नियमित म्हणजेच रेग्युलराईज करून दिलं पाहिजे अशी तरतूद आहे त्या तरतू तरतुदीच्या अनुषंगाने तुमचं अतिक्रमण नियमित करून द्यावं रेग्युलराईज करून द्यावं या संदर्भाने कोर्टातून तुम्ही आदेश घेऊ शकता आणि तुमचं अतिक्रमण रेग्युलराईज करून घेऊ शकता तर हो जर तुम्ही एखाद्या जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधलं असेल किंवा शेती करत असाल तर अतिक्रमण आहे एवढ्या कारणासाठी घाबरायचं कारण नाही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या सेक्शन एक्कावन्नमध्ये तुमचं अतिक्रमण रेग्युलराईज करून देण्यासाठी नियमित करून देण्यासाठी कायदेशीर तरतूद आहे हा ही तरतूद वापरा आणि याचा लाभ घ्या तर मित्र ही होती माहिती की जर अतिक्रमण असेल तर त्याला रेग्युलराईज नियमाकुल कसं करावं यासंदर्भाने तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा आणि हो ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे पण संपर्क म्हणजे फोन करणे नाही अजिबात फोन करायचा नाही किंवा हाय हॅलो तर लिहायचंच नाही व्हॉट्सअपवर जा मेसेज टाका तुमचं नाव गाव जिल्हा आणि काय काम आहे संस्कृतमध्ये लिहा आणि व्हॉट्सअप मेसेज टाका तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल योग्य सल्ला देण्यात येईल Bye.